महाराष्ट्र राज्य के मंत्री दादा भुसे के उपस्थिति में डोंबिवली के पाटीदार भवन में हिंदू गर्व गर्जना सम्मेलन संपन्न हुआ। इसमें बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। शिंदे साहब दिवस रात्र काम करता है, 18 तास 20 तास काम करता है, याचाही त्रास आता लोकांना व्हायला लागलेला आहे। 18 तास 20 तास हे काम कसं करू शकतात, कुठलं टॉनिक घेतात हे आता त्याचं संशोधन चालू झालेलं आहे। त्याच्यावरती लोकांना त्रास झालाय की जेव्हा गणपतीमध्ये शिंदे साहेब जे आहेत ते फिरत होते सगळीकडे, तेव्हा त्यांच्यावरती टीका केली की मुख्यमंत्री महोदय जे आहेत ते ऑफिसमध्ये बसून काम न करता लोकांमध्ये जात आहेत, कार्यकर्त्याच्या घरी जात आहेत। अरे हा जो मुख्यमंत्री झालाय हा कार्यकर्त्यामधून मुख्यमंत्री झालेला आहे, कार्यकर्त्यांनी याला आजपर्यंत इथपर्यंत आलेला आहे, तर कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी जाऊ नये। कार्यकर्त्याच्या घरी जर गेला तर बाबा हा मुख्यमंत्री आज सगळीकडेच दिसतोय, म्हणजे हा कोणी सांगितलं दोन दोन मुख्यमंत्री पाहिजे। मला वाटतं त्यांचा जो अगोदरचा अनुभव होता की नावाला कोणी आणि कामाला कोणी, कळलं ना तुम्हाला का, उघडं विश्लेषण करून सांगू, म्हणजे नामधारी कोण और कामधारी कोण, आज त्याचीच अपेक्षा यांना होती, पण ती अपेक्षा आता पूर्ण होत नाहीये। आज सगळीकडे जर बघितलं तर मुख्यमंत्रीच दिसत आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघं ज्या प्रकारे कामं करतायत, तर यांना आता पोटशूळ उठलेलं आहे की कशा प्रकारे काम या ठिकाणी जर आता 2.5 महिन्यामध्ये केलं, जर पुढील दोन वर्षामध्ये जर असंच काम करत राहिले तर आम्ही औषधाला देखील राहणार नाही। या अनुषंगाने जे आहे, या हेतूने जे आहे, त्यांनी आता टीका चालू केली आहे। आज एक वेगळी टीका केली खुर्ची, मला वाटतं गेल्या 2.5 वर्षामध्ये हा सगळा खुर्चीचाच खेळ चालू होता, जिकडे तिकडे खुर्चीच दिसत होती। आज माझी खुर्ची दिसली आणि ती देखील घरातली। काल जसं नेहमी मी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी घरी बसतो, तसं संध्याकाळी जे आहे ते घरी बसलो होतो, भरपूर लोक येत होती जात होती, त्यांच्या समस्या जाणून घेत होतो आणि नेहमीच्या जागेवरती मी बसलो होतो माझ्या खुर्चीवरती, पण त्याच्या मागे जो बोर्ड वगैरे ठेवला होता शिंदे साहेबांची काहीतरी VC वगैरे झाली होती का होणार होती, त्याच्यासाठी तो बोर्ड जो आहे तो ठेवला होता बाजूला। आणि घरी ठाण्याच्या घरी, आता ठाण्याच्या घरी कसं वावरायचं म्हणजे घरी बसायची देखील चोरी आहे, ते देखील आता विचारपूर्वक आम्हाला बसायला लागेल, कुठे बसायचं बाबा, कुठे दुसरं काही लिहिलं नाही आहे ना त्याच्या बाजूला जाऊन उभं राहायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी कधीपासून चालू झाल्या माहिती आहेत, शोलेचा डायलॉग आठवतो का, शोलेचा डायलॉग जो आहे तो त्या दिवशी कोणाला तरी मी म्हणालो की कोणीतरी साहेबांना सांगितलं हे शोमॅन आहेत, तेव्हा मी म्हणालो होतो हे शोमॅन नाही हा शोले आहे, आणि हा शोले जो आहे हा बोललो पुढील 2.5 वर्ष जो आहे तो असाच ब्लॉकबस्टर हिट जसा चालतो तसा चालत राहणार आहे। आणि आज मला वाटतं काही दुखवलेली मनं जी आहेत ती लगेच ॲक्टिवेट झाली आणि त्या ठिकाणी ती माझी खुर्ची दिसली। अरे मला माहिती आहे कुठे बसायचं आणि माझी कुठे आपण बसलं पाहिजे, कुठे आपण काय बोललं पाहिजे। लोकांनी मला 2-2 वेळा निवडून दिलंय, एकदा 2.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलंय, एका 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलंय, 2-2 वेळा मला या सगळ्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या लोकांनी खासदार केलंय। मी माझ्या घरी बसलो होतो, माझ्या घरामध्ये जी खुर्ची होती त्या ठिकाणी मी बसलो होतो आणि लोकांच्या समस्या सोडवत होतो। तर अशाही परिस्थितीमध्ये आजपर्यंत शिंदे साहेबांची खुर्ची दिसत होती, आज माझीही खुर्ची जी आहे ती आता त्यांना दिसायला लागलेली आहे। अरे माझ्या खुर्चीमध्ये काही नाही आहे। आज आपण मलंगड असेल किंवा दुर्गाडी असेल, या दुर्गाडीचं आंदोलन दिघे साहेबांनंतर हे पुढे घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल हे शिंदे साहेबांनी केलं। आज आपल्याला आठवतं का कधी दुर्गाडीला किंवा मलंगडाला कधी यात्रेला आपले नेते आलेत? आज जे आपण बोलतोय हिंदुत्वावरती, आपण जे बोलतोय आणि जो पक्ष आपला, जे बाळासाहेबांनी आपल्याला घोषवाक्य दिलं गर्व से कहो हम हिंदू है,
या वाक्याप्रमाणे गेल्या 2.5 वर्षांमध्ये काय कारभार झाला का? आज आपण ज्या आघाडी केली त्या आघाडीमध्ये आपण हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे बोलायला देखील आपण कुठेतरी घाबरत होतो की हिंदुहृदय सम्राट कसं बोलायचं. हिंदुहृदय सम्राटचं वंदनीय झालं. तर अशा या परिस्थितीमध्ये, अशा या गळचेपीमध्ये जर शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला तर चुकलं कुठे? इकडे आमच्या भगिनी, आमच्या माता बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तुम्ही काळजी करू नका. माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्हाला दीपावळीची चांगली भेट देणार आहेत हे पण मला या ठिकाणी सांगायचं आहे. भाऊबीजची भेट दिली जाणार आहे संपूर्ण राज्याच्या महिलांच्यासाठी. आणि म्हणून अतिशय धडाकेबाज निर्णय या ठिकाणी होणार आहेत. मेळाव्याच्या मैदानाचं मला माहीत नाही. माननीय शिंदे साहेब जो काही निर्णय करतील त्या ठिकाणी अतिशय भव्यतेने वाजत गाजत जशी आता आपण उत्स्फूर्त या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे याच्या शेकडो पटीने आपली उपस्थिती त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे. थोडा वेळ आम्ही आपल्या ऑफिसमध्ये थांबलेलो होतो. तिथं आमचे अनेक पत्रकार बांधव आले आणि त्यांनी मला सांगितलं की माननीय न्यायालयाने शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भातला काही निर्णय केला. तर मला विचारलं की तुमचं काय मत आहे. मी म्हटलं की आपण लोकशाही मानणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची घटना मानणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत, शिवसैनिक आहोत. आणि मला व्यक्तिगत जर तुम्ही विचाराल तर माझ्या मनासारखं झालेलं आहे. कारण का शिवाजी पार्कचं जे मैदान आहे त्या मैदानाची कपॅसिटी माझ्या माहितीनुसार 40-50 हजारची आहे. आणि आज संपूर्ण महाराष्ट्र जे आपल्या दसरा मेळाव्याकडे लक्ष ठेवून आहे आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्याच्या 4-5 पटीचं मैदान आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून मी तर माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना विनंती करणारच आहे. खासदार साहेब तुम्ही पण थोडस आपण मिळून वशिला लावून अगदी मोठं जे ग्राउंड असेल, मुंबईमधलं सगळ्यात मोठ्या क्षमतेचं जे ग्राउंड असेल त्या ग्राउंडवर आपण दसरा मेळावा घेऊ. कोणार्क अपना शहर अपनी बातें.